शुभा त्यांच्याकडे बघितलं की मला अजूनही वाटतं क्या बात आहे आणि तुमच्याकडे बघितल्यानंतर कितने आदमी थे, तिथे गडबड आहे ना, काय झालं, मी एकटाच होतो पण ते मला आते आता तुमच्या तोंडनंच ऐकायचंय, मी नसले अमजद तरी आताला मी अमजद आहे. अरे बापरे कितने आदमी थे, वो दो थे सरदार, वो दो थे और तुम तीन, फिर भी वापस आ गए खाली हाथ. क्या करे सरदार, खाली हाथ, उनके गांव में कुछ था नहीं सिर्फ बंदूक थी. स्वतःच आहे इतका काळ तुम्ही गाजवलेला आहे, इतके असंख्य तुमच्यामध्ये कामं तुम्ही केलेली आहेत दोघांनी. आता मला थोडस आपण फ्लॅशबॅक मध्ये जाऊया. फ्लॅशबॅक म्हणजे आमचा फ्लॅशबॅकच राहिलाय आता. शुभाताई, आपले वडील म्हणजे नंदू खोटे, बरोबर आहे, आणि त्यांच्याबरोबर आपण 4 वर्षाच्या होत्यात तेव्हा मला वाटतं तुम्ही त्यांच्याबरोबर पहिलं त्यांच्याबरोबर नाटकामध्ये काम केलेलं होतं, तर ते मला जरा सांगा. मी त्यांच्याबरोबर कुठेही नाटकाला जायची मी त्यांच्याबरोबर जायची. त्या एक नाटक होतं कुठलं रे, सत्तेचे गुलाम, हो, त्या त्यांनी आमच्या बाबाने एक रोल केला होता, मंगळी मंगळ असतो त्याला माणसाला, मार्तंडराव त्याला मंगळ असतो, त्याला संबंध नाटकात 7 बायका आणतात. ओ हा, एका पाठी एक म्हणजे यंग असते, त्याच्यानंतर तिच्यापेक्षा लहान, तिच्यापेक्षा लहान म्हणजे 20 वर्षाची, 15 वर्षाची, शेवटी 4 वर्षाच्या मुलीला ते हात धरून घेऊन जातात आणि तो रोल मला करायचा होता. आणि त्या डायलॉग पण होता, म्हणूनच मी मागितला, मला म्हटलं हाच रोल करायचा, त्याच्यात डायलॉग आहे. काय डायलॉग? डायलॉग होता मला चाकी पाहिजे, मला पेपरमिंट पाहिजे, फट 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 मारायचं त्यांना आणि चाकी मागायची. चाकी म्हणजे चॉकलेट, चाकी चॉकलेट पेपरमिंट. अच्छा, मला चाकी पाहिजे, मला पेपरमिंट पाहिजे, हा डायलॉग. हा डायलॉग. त्याच्यानंतर जी बायको येते ना तिला हात उचलून आणलेली आहे त्यांनी शेवटी. लहान होत जातात बायका. अच्छा अच्छा, मला सांगा की तुमच्यामध्ये मोठं कोण आहे वयाने? तुम्ही सांगा, मी कशाला बोलू, सो टफ यु नो. आणि कोणाला मी मोठं म्हटलं आणि त्याने मला असे डोळे काढले तर सी ही डिड इट, मतलब ही शोड इट. चालेल ठीक आहे, नो प्रॉब्लेम. पण मोठं कोण दिसतं ते मोठं, लहान दिसतं ते लहान. ओके, पण मग ताई 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 लहान मोठी नाही, चांगली 5.5 वर्षांनी मोठी. सव्वा पाच वर्षांनी. आता हे मस्त असं क्यूट वाटतंय मला, भांडण मला विचारावं असं वाटतंय लहानपणी काय भांडण झाली होती अशी, एवढीच भांडणं, बाकी भांडणं असंच. ओके, पण मग प्रेम कोण कोणावर जास्त? असं दोघच आहेत आम्ही, दोघच भाऊ बहीण. अच्छा, बहीण भावंड दोघच. ओके, पण मग ताईगिरी केली की नाही? ताईगिरी नाही जास्ती केली, घाबरायची मला. फक्त एकच म्हणजे भाऊ माझा ताईगिरी नाही केली वगैरे म्हणतोय, पण तिने एकच म्हटलं सांग, गमतीची गोष्ट आहे की तिला सीमा पिक्चरसाठी ज्या कोणतरी बघायला आले ते त्यांचं नाव सांगेल ती तुम्हाला, त्यावेळेला इच्छे म्हणजे मारामारी चालू होती. गमत म्हणजे पिलो फाइट म्हणतात ना जसे, आणि तिला त्यावेळेला हाफ पॅन्ट घालायची होती, व्हाईट हाफ पॅन्ट घालायची, व्हाईट पॅन्ट शर्ट घालून मारामारी माझी आणि हिची चालू होती. उशा घेऊन धाबा धाब धाबा घंटी वाजायची, कोणतरी बाहेर ते शुभा कोठे आहेत का, ती म्हणजे मी शुभा कोठे, तू म्हणून बघा एन बी कामत. ओ तुम्ही शुभा कोठे? हो. ओके, मग थोडासा त्यांचा चेहरा हा झाला, मग तुम्हाला बोलवलं जरा तुम्ही या नाच बिल्डिंग, आणि नंतर मग त्यांना कळलं की ही नंतर काम करू शकते की नाही. ओके ओके ओके, पण लहान लांब अगदी लॉंग स्टोरी, टू कट इट शॉर्ट, मला वाटतं ती भांडणं अशी म्हणजे जी काय छोटी छोटी प्रेमाची, गम्मत म्हणून पिलो फाईट, पिलो फाईट करूया म्हणून करायची.